जव्हारचे कातकरी कुटुंब पुन्हा उघड्यावर जव्हार डम्पिंग ग्राउंडवर थाटला संसार जव्हार प्रकल्प कार्यालयाच्या घोडचुकीने कातकरी कुटुंबाची दैना डम्पिंग ग्राउंडवर कुटुंबाची घर वापसी जव्हार प्रकल्प कार्यालय कातकरी कुटुंबाला निवारा देण्यास ठरले अपयशी कातकरी समाजाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणार तरी कधी अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या दैनंदिन मूलभूत गरजा आजही पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील कातकरी कुटुंबाच्या नशिबी न मिळाल्याने त्या आदिवासी कुटुंबाला आपला संसार जव्हारच्या डम्पिंग ग्राउंडवर थाटल्याचे दुर्दैव जव्हार तालुक्यात पाहायला मिळत आहे आदिवासी बांधवांच्या विकासाच्या योजनांवर प्रकल्प कार्यालयाकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात परंतु कातकरी कुटुंबाला पायाभूत सुविधा देण्यात प्रकल्प कार्यालय ठरल्याचा धक्कादायक प्रकार जव्हार तालुक्यात पाहायला मिळतोय जव्हार डम्पिंग ग्राउंडवर गेल्या काही दिवसांपासूनच सदुसखाराम नडगे वर्ष पन्नास या व्यक्तीचे कुटुंब राहत आहे या कुटुंबाची पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी काही दिवसांपूर्वी पाहणी करून आधी या कुटुंबाला प्रकल्प कार्यालयाच्या मदतीने राहावयास खोली दिली होती परंतु आता तेथे राहणाऱ्या लोकांनी आक्षेप घेतल्यामुळे कातकरी कुटुंबाला पुन्हा डम्पिंग ग्राउंडवर संसार थाटावा लागत आहे संबंधितांनी कातकरी कुटुंबाला दिलेल्या खोलीचा पाणीपुरवठा बंद करून खोलीला कुलूप ठोकले त्यामुळे या कुटुंबाचे सर्व अन्न पाणी धान्य नागली भात भांडीकुंडी अडकून राहिल्याने कुटुंबयीन थंडीत उघड्यावर आला आहे या कुटुंबाला तात्पुरता दुसरीकडे निवारा देण्याची गरज असताना प्रकल्प कार्यालयाकडून दुर्लक्ष झाल्याचे धक्कादायक वास्तव हे समोर आले निवारा हिरावल्याने कातकरी कुटुंब मालक सधू सखाराम नडगे त्यांची पत्नी संगीता सधू नडगे वैवर्ष चाळीस मुलगा रमन सधू नडगे वर्ष पंचवीस मुलगी सानिका सधू नडगे वर्ष चार यांच्या समवेत जव्हार डम्पिंग ग्राउंडवर पाल ठोकून दुर्गंधित राहण्याची वेळ त्यांच्यावर ओढवल्याने या कातकरी कुटुंबाची हेळसांड होत आहे माझ्या कुटुंबाला निवारा व घरकुल मिळावे अशी मागणी आमच्या प्रतिनिधींनी कातकरी कुटुंबाशी बोलताना केली या कातकरी कुटुंबाची एक मुलगी रसिका सधून अडगे वर्ष सात ही जव्हार प्रकल्प कार्यालयाच्या मदतीने देहरे शिक्षण घेत आहे आजही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर या वर्षानंतरही कातकरी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला दिसत नाहीये कातकरी समाजाला उच्चभ्रू समाजाकडून हीन वागणूक मिळत असल्याने कातकरी कुटुंब व्यसनाच्या आहारी गेलेली दिसतात हे कातकरी समाजाचे दुर्भाग्य आजही म्हणावं लागेल कातकरी कुटुंबाला घरकुल मंजूर झाले असून त्यांच्या निवाऱ्याची सोय करण्यात येईल तसेच त्यांना खोली दिली होती परंतु संबंधितांनी आक्षेप घेतल्याने त्यांना खोलीही सोडावी लागली ऐन हिवाळ्यात निवारा हिरवल्याने माझ्या कुटुंबाची हेळसाण झाली आहे मला घरकुल देऊन निवारा देण्याची सोय व्हावी असे देखील पीडित कातकरी कुटुंब म्हणत आहे